शासनाच्या जाचक आणि किचकट HUID प्रणालीला विरोध नोंदवून अहमदनगर सराफ आणि सुवर्णकार संघटनेच्या वतीने आज संपूर्ण सराफ बाजार उपनगरासह एक दिवसीय बंद करून निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. 16 जून पासून रत्न आणि आभूषण उद्योगाला अनिवार्य हॉलमार्किंग लागू करण्यात आलं आणि बऱ्याच चिंता आणि समस्या अद्याप सोडवल्या जात नाहीयेत. परिणामी संपूर्ण मूल्य साखळी थांबली आहे आणि उद्योग कोसळण्याच्या मार्गावर आहे. हॉलमार्किंग कायद्याचं स्वागतच आहे, परंतु HUID प्रणालीला आम्ही विरोध करतोय असे सुवर्णकार संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार संघटनेचे उपाध्यक्ष सुभाष मुथा यांनी सांगितलं. सुवर्णकार संघटनेच्या वतीने मागण्यांचं निवेदन उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आलं. महाराष्ट्र सराफ आणि सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद राका यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात आज लाक्षणिक एक दिवसीय बंद करण्यात आला. सराफ आणि सुवर्णकार संघटनेच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नीती आयोग आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचाव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे. सराफ आणि सुवर्णकार संघटनेच्या या मागण्या नक्कीच केंद्र सरकारपर्यंत पोहोचवू असं आश्वासन उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलंय. या निवेदनावर सराफ आणि सुवर्णकार संघटनेचे सुभाष कायगावकर, प्रकाश लोडगे, प्रमोद बुऱ्हाडे, संतोष देडगावकर, नितीन शिंगवी यांच्यासोबतच संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर. प्रणाली जी आहे ही कायद्याप्रमाणे, जसं आपलं पूर्वी जर आम्ही सांगितलं की हॉलमार्क लावला त्याचं स्वागत आहे, हॉलमार्क कायदा असून द्या, पण त्यानंतर त्यांनी हा जो HUID ही जी प्रणाली दाखल केली, आपल्या लावली, त्या प्रणालीला विरोध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सराफ सुवर्णकार संघटनेने माननीय फत्तेचंदजी राका, ते आमच्या महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष आहेत फत्तेजी राका, यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात आज सोमवार तारीख 23/8/2021 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील सराफ सुवर्णकार संघटनेने आपला बंदचं आवाहन केलेलं आहे आणि लाक्षणिक संप केला आहे. त्यामध्ये मला अभिमानानं सांगावं लागतं की संपूर्ण महाराष्ट्र सामील झाला आहे, नगर शहर सुद्धा सामील झालेलं आहे आणि नगर जिल्हा सुद्धा सामील झालेला आहे. त्याबद्दल त्या सगळ्यांना धन्यवाद. आणि आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही कलेक्टर साहेबांच्या मार्फत नीती आयोगाला आणि गव्हर्नमेंटला, सेंट्रल गव्हर्नमेंटला कळाव्या अशा विनंतीचा प्रत्येकानं अर्ज आम्ही दिलेला आहे. त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला कबूल केलं की आम्ही तुमच्या भावना नीती आयोगापर्यंत, सेंट्रल गव्हर्नमेंटपर्यंत, सरकारदरम्यान तुमच्या पाठवतो, तुम्हाला आम्ही न्याय देऊ अशा पद्धतीचं आश्वासन माननीय उपजिल्हाधिकारी साहेब RDC साहेब यांनी दिलंय. त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी माझे सर्व सहकारी बांधवांना घेऊन या ठिकाणी आलो आणि निवेदन दिलेलं आहे. त्याबद्दल माझे आज मी प्रथम माझी ओळख करून देतो. मी सुभाष मुथा, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन. आज आम्ही अहमदनगर शहर सराफ सुवर्णकार संघटनेच्या वतीने माननीय श्री जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन द्यायला या ठिकाणी आलो. निवेदन द्यायचं कारण असं की निवेदन का देतो आम्ही, त्याचं कारण सांगतो आपल्याला की केंद्र सरकारने सोन्या चांदीच्या दागिन्यावर जो हॉलमार्क कंपल्सरी जे केला आहे, जो कायदा केलेला आहे, त्या हॉलमार्क कायद्याचं आम्ही स्वागत करतो की हॉलमार्क कायदा हा पाहिजेच, त्याचं आम्ही स्वागत करतो. परंतु हॉलमार्क कायदा लागू केल्यानंतर तो व्यवस्थित चालू असतानाच सेंट्रल गव्हर्नमेंटने आमची जी वरची जी कमिटी आहे संघटना, त्यांच्याशी कोणाशी चर्चा न करता यामध्ये HUID ही एक प्रणाली जी चालू केली आणि ती जी प्रणाली आहे ती प्रणाली अतिशय किचकट व अवघड आणि त्रासदायक आहे. निश्चित त्रासदायक असून त्या एक प्रणालीचा ग्राहकाला किंवा सराफाला किंवा सोनाराला कुठल्याही त्याच्यात त्याचा फायदा होणार नाही, कुठे जे होईल ते काय नुकसानच होईल आणि त्रासदायक होईल, अशा पद्धतीचा HUID कायदा प्रणाली जी केली त्या प्रणालीला विरोध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. उदाहरणार्थ जर तुम्हाला समजून सांगायचं असलं का HUID प्रणालीमध्ये काय हे तुम्हाला मी समजून सांगतो की मी आत्ता साहेबांच्या समोर जे उदाहरण दिलं की एक समजा गंठन आहे आपलं, प्रत्येक घरात प्रत्येकाच्या घरात गंठणे असतंच. आपण जर गंठण पाहिलं असेल तर गंठणला पाठीमागं चेन असती, मानेवर मध्यभागी काळा पदर असतो, त्याच्या खाली डोरलं म्हणा किंवा पदक असतं, असे तीन प्रकारचे पार्ट त्याच्यामध्ये असतात. तर काही वेळेला एखादा किती काळ आमच्याकडे जे तयार शोरूममध्ये दुकानात जे गंठण तयार असतात ते गंठण जर पटलं, परंतु गंठण बरोबर त्यांना समजा उदाहरणार्थ पेंडल नाही पटलं, त्यांना वाट्या पाहिजे असतील, वाट्या पटल्या ती चेन जी ती डिझाईन नाही पटली, त्यांना दुसरी चेनची डिझाईन पाहिजे, तर त्यांच्यावर जो नंबर असतो जसा आपल्या आधार कार्डावर जसे 6 अंकी नंबर आहे, 7 अंकी नंबर, तशा पद्धतीने 6 अंकी नंबर हा आपण ज्या वेळेला हे करतो त्याच्यावर
एचयूआयडी मध्ये तो जो नंबर आहे तो नंबर जो असतो त्याच्यावर तो नंबर आम्हाला बदलता येत नाही. होतं काय की मग गंठांच्या पदरचा साखळीचा एक नंबर आणि पदकचा जो असतो तो तिसरा नंबर, तो वेगळा नंबर झाला तर पुढच्या सगळ्या गोष्टी चेंज आहे. ती सगळी साखळी जी आहे ती एकदम म्हणजे बिघडून जाते की लाईनशीर राहत नाही. आणि मग त्याच्यात काहीतरी घोटाळा झाला, चूक झाली की चूक जर झाली तर त्या चुकीवर बोट ठेवून सेंट्रल गव्हर्नमेंटनी त्यामध्ये फौजदारी कायदा तयार केलेला आहे की याच्यात जर कुठं चूक झाली तर तुमच्यावर जे व्यापार करणारे लोक आहेत त्यांच्यावर